व्हिडिओ मिळवण्याकरता सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, कष्टीचंद्रपूरमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे। आजच्या आपल्या निबंधाचा विषय आहे कोरोना एक महाप्रलय, रिक्वेस्टेड व्हिडिओ बाय अशोक माळी। मी हा निबंध तयार करताना सुरुवातीला प्रस्तावना टाकलेली आहे, त्यामध्ये कोरोना म्हणजे काय हे सांगितलेले आहे। यानंतर पहिला मुद्दा घेतलेला आहे उपाययोजना, दुसरा मुद्दा आरोग्याचे महत्त्व व कोरोना लसीकरण, तिसरा मुद्दा इतर क्षेत्रात परिणाम, चौथा मुद्दा कोरोना योद्धे व मानवातील बदल आणि शेवटी निष्कर्ष लिहिलेला आहे। या मुद्द्यांचा वापर करून मी हा निबंध तुमच्यासमोर सादर केलेला आहे। कोरोना एक अशी शर्यत आहे जिथं धावणारा नाही थांबणारा जिंकेल। WHOच्या म्हणण्यानुसार कोरोना विषाणू सी फूडशी संबंधित आहे आणि असं समजलं जात आहे की हे चीनच्या हुआवेई प्रांताच्या वुहान शहरातील सी फूड मार्केटमधून आले आहेत। लोक कोरोना विषाणूपासून आजारी पडत आहेत कारण तेथे व्हायरसचा एक समूह आहे ज्याचा थेट शरीरावर परिणाम होऊ शकतो। संपूर्ण जगामध्ये पसरलेला कोरोना व्हायरस हा एक संसर्गजन्य रोग आहे ज्याने जगातील सर्वात मोठ्या महामारीचे रुद्ररूप घेतले आहे। अनेक सत्ताधीश देश कोरोनामुळे हतबल झाले आहेत। सामान्य लक्षणे घातक परिणाम, अतिसूक्ष्म विषाणू कोरोनाचा घात करतोय अवघ्या जगाचा, सर्दी ताप कोरडा खोकला प्रचंड थकवा श्वसन मार्गात अडथळा अशी सर्वसामान्य लक्षणे या रोगात आढळून येतात। हा विषाणू एकमेकांच्या संपर्कात आल्यामुळे पसरतो। कोरोनापासून आपला व इतरांचा बचाव करण्यासाठी तोंडावर मास्क लावावे, वारंवार हात साबणाने स्वच्छ धुवावे, सुरक्षित अंतर पाळावे, गर्दी टाळणे, शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढवणे हाच उपाय आहे। आरोग्यम धनसंपदा, सध्याच्या कोरोना संसर्गाच्या काळात शारीरिक आरोग्याचे महत्त्व काही वेगळे सांगण्याची गरज नाही। संतुलित आहार व्यायाम योगासन यांचे महत्त्व मानवाला समजले। धावपळीच्या जीवनात माणसाला स्वतःच्या शरीराला वेळ देता येत नाही, परंतु शरीर सुदृढ नसेल तर संपत्तीचा काहीही उपयोग नसतो। तंदुरुस्त शरीर असणाऱ्यांना कोरोनासारख्या विषाणूने जरी ग्रासले तरी देखील ते या रोगांचा प्रतिकार करून पूर्ववत जीवन जगू लागले। कोरोना या महामारीवर अजूनही विशिष्ट असे औषध उपलब्ध नाही, तरीही कोरोनावर मात करण्यासाठी कोविशिल्ड कोवॅक्सिन स्पुतनिक इत्यादी लस अत्यंत प्रभावी ठरत आहे, म्हणून 100% लसीकरणाची आवश्यकता आहे। कोरोना व्हायरस विरुद्ध लढण्यासाठी रात्रंदिवस डॉक्टर पोलीस सफाई कर्मचारी नर्स सरकार अनेक प्रयत्न करत आहेत। कोरोना योद्ध्यांचा सहभाग आणि सहयोग हा खूपच बहुमूल्य आहे। कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी लॉकडाऊन म्हणजे टाळेबंदी करण्यात आली, त्यामुळे रोजगार व्यवसाय शिक्षण संस्था पर्यटन चित्रपटसृष्टी कृषी व्यवस्था यांच्यावर विपरीत परिणाम झाले। अनेक देशांच्या अर्थव्यवस्था मंदावल्या, मानवी जीवन विस्कळीत झाले, घरातून बाहेर पडणे अशक्य असल्यामुळे आणि भीतीयुक्त वातावरण असल्यामुळे लोकांमध्ये चिडचिड नैराश्य आले। कोरोना बाधितांच्या मृत्यूमुळे अनेक मुले अनाथ झाली, कुटुंब विस्कटले। हे संकट जरी भयावह असले तरी त्याने मानवाला काही गोष्टी निश्चितच शिकवल्या। कोरोना काळात अनेक लोक घरी बसून असल्याने अनेक कला व स्वयंरोजगार विकसित झाले। सार्वजनिक स्वच्छता निखळ सौंदर्य कुटुंबाला वेळ देणे स्वतःचे छंद पुन्हा जोपासले गेले। हीच आमची प्रार्थना अन हेच आमचे वागणे, माणसाने माणसाशी माणसा सम वागणे। सुख तुम्हाला झोपवतं तर दुःख जागवतं, अशी अवस्था
मानवी जीवनाची झालेली आहे, मात्र अजूनही हे संकट पूर्णपणे टळले नाही। कोरोनाचे रुग्ण आजही सापडत आहेत। माझे कुटुंब माझी जबाबदारी ही भावना मनात ठेवून सर्व नियमांचे पालन करावे। कोरोना योद्ध्यांचा सन्मान केला पाहिजे। पोषक आहार घेऊन रोगप्रतिकार शक्ती वाढवणे गरजेचे आहे। कोणतीही लढाई एक व्यक्ती लढू शकत नाही, म्हणून आपण सर्वांनी मिळून या संकटांचा सामना करायचा आहे व ही लढाई जिंकायची आहे। कोरोना व्हायरस संपूर्ण जगातून मुक्त करण्याचा संकल्प करूया व माणुसकीचे ऋणाणुबंध जपूया। धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो।